विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीसाठी नॅशनल मिन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच एन एम एम एस या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा या दोन्ही परीक्षेसाठी गणितातले काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे सात छेद तीन एकवीस छेद नऊ एकसष्ट छेद सत्तावीस एकशे एकोणसत्तर छेद एक्क्याऐंशी चारशे सत्त्याण्णव छेद दोनशे त्रेचाळीस यापैकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक किती या ठिकाणी सर्व संख्यांचे छेद समान करणं गरजेचं आहे छेद समान झाल्यानंतर ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी ज्याचा अंश लहान ती संख्या लहान या ठिकाणी सर्व संख्या छेदस्थांच्या तीनच्या घातात घाताच्या स्वरूपातल्या आहेत तीनचा एक म्हणजे तीनचा वर्ग नऊ तीनचा घन सत्तावीस तीनचा चौथ्या एक्क्याऐंशी तीनचा पाचवा दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस हा सर्वांचा छेद समान करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक्क्याऐंशीला तीन न गुणावं लागेल एकशे एकोणसत्तरला पण तीन न गुणायचं नऊला ला सत्तावीस ने गुणावा लागेल एकवीसला पण सत्तावीस ने गुणायचं तीनला लाक्क्याऐंशी न गुणाव लागेल सातला पण एक्क्याऐंशी गुणायचं एक अंशाला छेदाला त्या संख्येनं गुणल्यामुळं समानता संबंध राहतो या ठिकाणी एक्क्याऐंशी गुणले सात सात एक्के सात सात्याठ्ठे छपन पाचशे सदुसष्ट छेद तीन गुण्य एक्क्याऐंशी दोनशे त्रेशे छेद झाला एकवीस गुणल्या सत्तावीस एके सत्तावीसला सात ह्याचेल दोन सत्तावीस दोन चौपन्न सत्ता दोन छप्पन पाचशे सदुसष्ट छेद सत्तावीस गुण्य नऊ दोनशे त्रेचाळीस एकशे एकोणसत्तर गुण्य तीन नवे सत्तावीसला सात हाचे दोन सो त्रिक अठ्ठेचाळीस दोन पन्नास पाचशे सात छेद दोनशे त्रेचाळीस आणि इथं चारशे सत्त्याण्णव छेद दोनशे त्रेचाळीस या ठिकाणी सर्वात मोठी संख्या या ठिकाणी ह्या दोन संख्या आहेत म्हणजे पाचशे सदुसष्ट छेद दोनशे त्रेचाळीस पाचशे सदुसष्ट सर्वात मोठी संख्या पाचशे सदुसष्ट आणि सर्वात लहान संख्या चारशे सत्त्याण्णव दोघांचा एक छेद दोनशे त्रेचाळीस आहे सात मधून सात गेले शून्य सहामधून या ठिकाणी सोळामधून नऊ गेले उरले सात आणि पाच मधून पाच गेले शून्य सत्तर छेद दोनशे त्रेचाळीस हा फरक आहे सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यामधील हा पर्याय दुसरा सत्तर छेद दोनशे त्रेचाळीस ओके पुढला प्रश्न आहे या ठिकाणी दोनशे आठचं घनमूळ पुन्हा पाचशे नऊचं घनमूळ त्याचं घनमूळ आणि सत्तावीसचं घनमूळ त्याचं घनमोळ आणि घनमूळ या ठिकाणी बरोबर किती या ठिकाणी उजवीकडून डायकडे जायचं सत्तावीसचं घनमूळ तीन आहे ओके त्यामुळे सत्तावीस घनमूळ तीन हे पाचशे नऊमध्ये कारण पाचशे नऊच्या घनमोळामध्ये सत्तावीस घनमळ आहे म्हणून बेर्जेमध्ये सत्तावीस घनमूळ तीन या ठिकाणी पुन्हा दोनशे आठ अधिक घनमूळ आहे कुणाचं पाचशे नऊ अधिक तीन पाचशे बाराचं घनमूळ या ठिकाणी दोनशे आठ अधिक काय आहे पाचशे बाराचं घनमूळ आठ आहे त्यामुळं दोनशे आठ अधिक आठ दोनशे सोळा आणि दोनशे सोळाचं घनमूळ सहा आहे ओके याचं उत्तर सहा आहे त्यामुळं पर्याय चौथा सहा ओके या ठिकाणी सोबतच्या आकृतीत रेषा यल समानत रेषा यम पी आणि क्यू या छेदिका आहेत देला माहिती देऊन एकशेची किंमत काढायची आहे या ठिकाणी विरुद्ध कोण एक रूप दोन एचा विरुद्ध कोण हा आहे ओके तीन ए हा ए इथला दोन ए म्हणजे रेषे जोडीतील कोण आहेत दोन ए अधिक ए तीन ए तीन ए तीन ए सहा ए बरोबर एकशे ऐंशी रेषे जोडीतील कोण यांची एकशाऐंशी बिरेज असते सहा ए ब्रुवल एकश्याऐंशी सहा एकशेऐंशी लागून साहित्यिक अठरा सहा शून्य शून्य याची किंमत तीस आली ओके या ठिकाणी दोन ए म्हणजे ती दोन्ही साठ आणि ए तीस साठ तीस नव्वद हा पूर्ण नव्वद मापाचा आहे रेषा यल आणि रेषा यम या दोन समान रेषा क्यू या छेदिकेने छेदल्या असता हा जो दोन ए आणि ए हा एकत्रित कोण आहे तो एक्स बरोबर आहे संगत कोण एक रूप असतात म्हणजे दोन ए म्हणजे तीन ए ये, आणि एकसं संगत कोण आहे तीन ए म्हणजे तीस त्रिक नव्वद ये ची तिप्पट म्हणजेच एक नव्वद असला पाहिजे ओके म्हणून हा पर्याय पहिला पुढला प्रश्न एक पॉईंट सात गुणले एक पॉईंट सात गुण एक पॉईंट सात बरोबर किती या ठिकाणी तिसरं उत्तर एक पॉईंट सात हे शक्य नाही त्यामुळं इथं चार हजार नऊशे तेरा चार हजार नऊशे तेरा चार हजार नऊशे तेरा दशांशी नसताना या संख्येत या तीनपैकी उत्तर या ठिकाणी दशावंचनाच्या उजवीकडं प्रश्नामध्ये एक दोन तीन संख्या आहेत तीन संख्या सोडायच्या इथंच एक दोन तीन सोडल्यानंतर चौथ्या ठिकाणी म्हणजे चार पॉईंट नऊशे तेरा हेच याचं उत्तर असणार आहे ओके त्यानंतर तीन एक्स अधिक पाच दुसऱ्या कंसात तीन एक्स वजा पाच आणि तिसऱ्या कंसात नऊ एक्स वर्ग अधिक पंचवीस वाय वर्ग बरोबर किती या ठिकाणी ए वर्ग वजा बी वर्ग पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजाबी त्या स्वरूपात आहे तीन एक साधिक पाच वाय तीन एक सा वजा पाचवाय म्हणजे पहिल्या पदाचं वर्ग नऊ एक वर्ग अधिक वाजा वजा दुसऱ्या पदाचं वर्ग पंचवीस वाय वर्ग ओके आणि दुसऱ्या कंसामध्ये येतं नऊ एक स वर्ग अधिक या ठिकाणी पंचवीस वाय वर्ग आहे म्हणजे पुन्हा ए वर्ग वजाबी वर्ग सावयो ए अधिक बी ए वजाबी म्हणजे पुन्हा एकदा पहिल्या पदाचा वर्ग नऊ एक्सचा वर्ग नऊचा एक्क्याऐंशी एक वर्गचा एक्क्याऐंशीचा चौथा घात आणि या ठिकाणी वजा पंचवीस वर्ग सहाशे पंचवीस आणि वायचा वर्ग वायचा वर्गाचा वर्ग चौथा वर्गा घात म्हणजे पर्याय तिसरा ओके ए वर्ग वजा बी वर्गाचा अवयव आहेत पहिल्या पदाचं वर्ग वजा दुसऱ्या पदाचं वर्ग म्हणजेच त्या दोघांची वजापैकी एका कंसात त्या दोघांची बेरी दुसऱ्या कंसामध्ये म्हणजेच अशा स्वरूपात अवयवाच्या स्वरूपात दिला आहे पहिल्या पदाचं वर्ग नऊ एक संसाचा वर्ग हा एक्क्याऐंशी एक चौथा वजा पंचवीस वाय वर्ग कंसाचा वर्ग पंचवीस वर्ग सहाशे पंचवीस वायचा वर्गाचा वर्ग वायचा चौथा का ओके हा पर्याय तिसरा या ठिकाणी पुढला प्रश्न आहे एकस वर्ग अधिक आठ एक अधिक पंधरा छेद एक वर्ग वजा एक वजा तीस गुणले एकस वर्ग वजा तेरा एक्स वजा अधिक बेचाळीस छेद एक वर्ग वजा चार एक वजा एकवीस बरोबर किती या ठिकाणी एक वर्ग अधिक आठ एक अधिक पंधराचे अवयव पंधराचे अवयव पाहत्रिका पंधरा पाचन तीन आठ दोन्ही अवयव अधिक म्हणून एक साधिक पाच एक साधिक तीन हे एकसवर्ग अधिक आठ एक साधिक पंधराचे अवयव छेद एक सवर्ग वजा एक वजा तीसचे अवयव साई पंचे तीस मधल्या चिन्ह वजा ते मोठ्याला द्यायचं म्हणून एक वजा सहा आणि एक साधिक पाच हे दोन अवयव एक सववर्ग वजा एक सजा तीसचे आहेत एक सववर्ग वजा तेरा एक साधिक बेचाळीस बेचाळीस अवयव सात सक्कून साई सत्ते बेचाळीस या ठिकाणी मधल्या पदात चिन्ह वजा तेरा आहे वजा आहे त्यामुळं या ठिकाणी दोन्ही चिन्ह वजा वजा वजांचा गुन्हागार अधिक आहे वजा सात गुणले वजा साधिक बेचाळीस वजा सात वजा सहा सा। वजा तेरा एक स म्हणून एक सव वजा सात आणि एक वजा सहा हे अवयव आहेत एक स वर्ग वजा तेरा एक साधिक बेचाळीस त्यानंतर एक वर्ग वजा चार एक सजा एकवीस एकवीस अवयव या ठिकाणी सात त्रिके एकवीस सात आणि तीनचा फरक चार मधल्या चिन्ह चिन्हमट्ट्याला म्हणून एक वजा सात आणि एक साधिक तीन हे एक सर्ग वजा चार एकसवजा एकवीस अवयव आहेत एक सदा सहा एक सदा सा अयोग गेला एक सा अधिक पाच एक सा अधिक पाच अवयव गेला एक सदा सात एक सवास सा तीन एक स अधिक तीन त्याच संख्येनं त्याच संख्येला भगल्यानंतर भागाकार एक येतो म्हणून या याचं उत्तर एक हा पर्याय चौथा ओके पुढला प्रश्न एका चौकोनाच्या चा, चार कोणांचे गुणोत्तर चारास तीनास दोनास एक आहे तर त्यातील सर्वात मोठ्या कोणाची माप किती या ठिकाणी चारास तीनास दोनास एक म्हणजे चार एक स अधिक चा एक एक तीन एक स अधिक दोन एक स अधिक एक एक स हे चौकणाचे चार कोण या ठिकाणी विशिष्टपट या गुणोत्तराची एक स मानली तर या ठिकाणी पहिल्या कोणाचं चार एक्स दुसऱ्याचं तीन एक्स तिसऱ्याचं दोन एक्स आणि एक स म्हणजे एक एक ओके एक म्हणजे एक एक स चौघांची बेरीज तीनशे साठ चौकणाच्या चार कोणांच्या मापांची बेरीज तीनशे साठ असते त्यामुळे चार अन तीन सात अन दोन नऊ नऊ एक दहा एक्स बरोबर तीनशे साठ शून्य शून्य गेल्यामुळं एक्स बरोबर छत्तीस सर्वात मोठा कोण चार एक्स आहे त्यामुळे एक्सची किंमत छत्तीस आलेली आहे छत्तीसची चौपट चा चार छक्कची व्हिसला चार हाची दोन चार चुकून बारा दोन चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस हा सर्वात मोठा कोण आहे ओके चौथा पर्याय अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावे धन्यवाद